इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 प्रकरण 10वे आपत्ती व्यवस्थापन। विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी आपण आपत्ती म्हणजे काय, आपत्तीचे प्रकार कोणते, आपत्तीचे स्वरूप कसे असते व त्याची व्याप्ती काय असते याचा अभ्यास केला आहे। आता आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय ते पाहूया। आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय करायचं असतं, तर आपल्याला आपत्ती टाळायची असते। म्हणजे उदाहरणार्थ या ठिकाणी पूर आलेला आहे, तर बचाव कार्य म्हणून या ठिकाणी काही लोक उभे दिसत आहे, म्हणजे आपत्ती टाळण्यासाठी उपाययोजना करणे, आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे, म्हणजे वरती उंचावर काम करत असणाऱ्या व्यक्तीला अपघात होऊ नये म्हणून अगोदरच जाळी धरून ठेवली, म्हणजे आपत्ती टाळण्याची उपाययोजना करणे। त्यानंतर आपत्तींना तोंड देण्याची क्षमता तयार करणे, या ठिकाणी आग लागलेली दिसत आहे, अग्निशामक दल ती आग विझवण्यासाठी त्याचं प्रात्यक्षिक करत आहे, म्हणजे या सगळ्या ज्या उपाययोजना आहेत हा आपत्ती व्यवस्थापनाचाच भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल। आता आपत्ती व्यवस्थापन करायचे उद्दिष्ट काय असतात, तर पहिलं उद्दिष्ट आहे जीवितहानी दूर करणे, म्हणजे कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी त्याला वैद्यकीय सुविधा असेल किंवा इतर काही सुविधा असतील त्या पुरवणे। दुसरे आहे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, म्हणजे आपल्या दैनंदिन जीवनासाठी अन्न वगैरे या ज्या व्यवस्था आहेत त्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे। मानवी जीवन पूर्वस्थितीत आणणे, म्हणजे पूर्वी जसं सुरळीत जीवन होतं तशा प्रकारचं जीवन पुन्हा एकदा सुरळीत करणे हा या आपत्ती व्यवस्थापनाचं एक महत्त्वपूर्ण उद्दिष्ट आहे। आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन व संरक्षणात्मक उपाययोजना, घरांची पडझड झाली असेल तर तात्पुरत्या स्वरूपाचा निवारा असेल किंवा लोकांचं संरक्षणासाठी जे जे करावं लागेल ते सर्व ही आपत्ती व्यवस्थापनाची उद्दिष्ट आहेत। आता आपण आपत्तीपूर्व व्यवस्थापन व आपत्ती पश्चात येणारे व्यवस्थापन पाहूया। कारण आपत्ती येण्यापूर्वी ज्या काही उपाययोजना करतो आपण त्याला आपत्तीपूर्व व्यवस्थापन म्हणायचं, आणि आपत्ती आल्यानंतरची जी उपाययोजना आपण करतो त्यालाच आपण आपत्ती पश्चातचे व्यवस्थापन म्हणतो। पहिल्यांदा आपत्तीपूर्व व्यवस्थापनाची आपण ओळख करून घेऊया। आपत्ती प्रवण भूभागाची ओळख, आपत्ती कुठे येऊ शकते ते भूभाग आपल्याला ओळखले पाहिजेत। त्यासाठी आपल्याला दोन प्रकारचे मॅप अतिशय महत्त्वपूर्ण आहे। पहिला आहे आपत्ती प्रवण भूभागाची ओळख करणारा, त्यामध्ये प्रिडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप, म्हणजे आपत्ती किती तीव्रतेची असणार आहे याची माहिती आपल्याला मिळते। तर दुसरा मॅप आहे हजार्ड मॅप, संभवनीय ठिकाणांची माहिती। सर्वसाधारणपणे अशा प्रकारचा हा प्रिडिक्टिव्ह इंटेन्सिटी मॅप असतो ज्यामध्ये आपल्याला आपत्तीची तीव्रता समजते। या ठिकाणी विविध रंगाद्वारे त्यामध्ये आपण व्हायलेट कलरमध्ये 75 नंबर दिला आहे, रेड कलर 55 ते 65, म्हणजे आपत्तीची तीव्रता जास्त जास्त असेल तशा पद्धतीने रंगामध्ये ती तीव्रता दाखवलेली आहे नकाशामध्ये। आणि हजार मॅपमध्ये मात्र नकाशामध्ये रंगाचा उपयोग करून संभवनीय ठिकाणं दाखवलेली आहेत। अशा प्रकारे आपल्याला प्रशिक्षण आपत्तीपूर्व व्यवस्थापनाचा भाग आहे। तर जाणीव आणि जागृती हाही आपत्ती व्यवस्थापन पूर्व व्यवस्थापनाचाच भाग आहे। आपत्ती पश्चात करायचं जे काम आहे ते प्राथमिक गरजांची पूर्तता आहे। स्थानिक रहिवाशांद्वारे मदतीस प्राधान्य, मुख्य एक नियंत्रण कक्ष व आपत्तीच्या प्रकारानुसार उपनियंत्रण कक्ष उभारणे, नियंत्रण केंद्राद्वारे येणाऱ्या मदतीचे वर्गीकरण व वितरण व्यवस्थापन अभ्यासणे व 24 तास कार्यरत राहणे हे सर्व आपत्ती पश्चात करावायचे काम आहेत। आता आपत्कालीन नियोजन आपल्याला करत असताना एक नियोजन चक्र अभ्यासायचं आहे, त्यामध्ये आपत्तीची पूर्वतयारी, त्यानंतर आपत्तीचं विमोचन, यामध्ये आपद्ग्रस्त ठिकाणी लोकांचा आपल्याला बचाव कार्य करायचं असतं, समाजाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ नये त्यापासून समाजाला वाचवायचं असतं ते विमोचन। दुसरी आहे सज्जता, आपत्कालीन परिस्थितीचा आपण त्या ठिकाणी आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपली सज्जता कशी आहे हे याच्या नियोजन चक्राचा भाग आहे। आपत्तीचा आघात, तो कसा आपण कमी करू शकतो, प्रतिसाद किती आपण तात्काळ देतो आपत्कालीन ठिकाणी, त्यानंतर आपद्ग्रस्त लोकांचे पुनरुत्थान आणि आपद्ग्रस्त लोकांचं त्याचं संपूर्ण जीवन पूर्ववत कसं होईल त्याची पूर्वत्ता, अशा प्रकारे हे आपत्कालीन नियोजन चक्र आहे। आपत्ती प्राधिकरणाची जी संरचना आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये या संरचनेचा सुद्धा आपल्याला महत्त्वपूर्ण वाटा आहे की आपत्तीपासून आपण आपलं स्वतःचं निवारण कसं करायचं। त्यामध्ये राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष स्वतः प्रधानमंत्री असतात, तर राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे मुख्यमंत्री असतात, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे जिल्हाधिकारी असतात। या तीनही स्तरावर
राष्ट्रीय स्तर, राज्यस्तर व जिल्हा स्तर या तीनही स्तराला मदत करण्यासाठी इतर सामाजिक व खाजगी संस्था असतात व सावधगिरीचे इशारे देणाऱ्या संस्था या तीनही लोकांच्या संपर्कात असतात. त्यानंतर आपण जर पाहिलं तर तालुका स्तरावर आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष हे तहसीलदार असतात, तर गाव पातळीवरील समितीचे अध्यक्ष सरपंच असतात. आणि या दोनही स्तरावर आपद्ग्रस्त भागात बचाव व सुटका करणारी जी प्रत्यक्ष कार्य करणारी संरचना आहे आणि सामान्य जनता आहे, हे दोनही या दोन स्तरावरच्या संपर्कात असतात. त्याचबरोबर जिल्हाधिकारी यांच्याही संपर्कात किंवा जिल्हाधिकारी थेट या लोकांच्या संपर्कात असतात. म्हणून अशा प्रकारे ही आपत्ती व्यवस्थापन संरचना आराखडा आपण पाहिला.